वेळ आहे का यायची? गेला 1.5 तास झाला मी तुझी ते वाट बघत बसले. अगं काय करू, गाडी पण पडली मध्ये, ढकलत घेऊन आलोय. तुझी नेहमीची काही ना काहीतरी कारण असतात. तू एकतर सुत्ताहून मला कधी टाइम देत नाहीस आणि कधी मागितला तर तुझं असं असत. अगे वेळ, माझा सगळा वेळ तर तुझ्यासाठीच आहे ना, पण काय करू, जॉबवरून लवकर सुट्टी होत नाही, प्रमोशनसाठी त्या बॉसच्या सारख्या बाता ऐकाव्या लागतात. पर ते जाऊ दे, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. आता हे काय? फुलं, माझ्या फुलासारख्या सुंदर सावीसाठी मी स्वतः बनवलेत. अच्छा खरंच, किती छान. Thank you.
किती वेळ लागेल? एक 10 मिनिटं. सावी तू काय घेणार आहे? चहा. काकी 2 चहा द्या. दादा सुरू झाली गाडी? हो झाली झाली. काय झालेलं? आपला प्लग खराब झालेला, त्यामुळं गाडी बंद पडलेली. किती रुपये झाले? आपले 100 रुपये झाले. थांब, मी देते पैसे. आज पुन्हा तिनं पैसे दिले. तुला स्वतःला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. तिच्यासाठी पैसे खर्च करायचे ऐपत तर नाहीच, उलट तिच्याकडून स्वतःच्या खर्चाचे पैसे घेतोस. चांगली नोकरी करून चांगले पैसे मिळवून तिला कधीतरी छानसं गिफ्ट दिलेस का तू? किंवा कधी तिला एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलास? तू तिच्या लायकीचा नाहीस तरी तुझ्यावर ती एवढं प्रेम करते. हॅलो. कुठे आहेस? ऑफिसमध्ये. आणि कुठे असणार? मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये. आत्ता? आत्ता मी ड्युटीवर आहे बाळ. आत्ता मला कसं भेटता येईल? ते मला काय माहीत नाही. मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं. मी तुझ्या आपली नेहमीच्या ठिकाणी वाट बघत बसले. लवकर ये. भैया, एक माझं 10 मिनिटाचं महत्त्वाचं काम आहे. बर, मी जाऊन येतो. हा ये जा. बॉसला सांगून घेशील ना? हो घेतो.
सावी काय झालं? सगळं ठीक आहे ना? तू ओके आहेस ना? मला असं अचानक एवढ्या गडबडीन का बोलवलंस? काही प्रॉब्लेम झाला आहे का? घरी सगळं ठीक आहे ना? तू शांत हो आधी, बस इकडे. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हा बोल ना. इथून पुढे आपण भेटायचं नाही, मला ना आता संपवायचंय. अगं काय चेष्टा करतेस? काही इम्पॉर्टंट काम आहे का? का मला एवढ्या गडबडीने बोलवलंस? तुला मी बोललेलं ऐकू गेलं नाही की मुद्दाम करतोयस? तसं काही नाही. हेच वागणं मला तुझं अजिबात आवडत नाही. तू जरा सुद्धा आपल्या रिलेशनशिप बाबतीत सिरियस नाहीयेस, म्हणूनच मला आता हे नातं संपवायचंय. बस झालं आता. अगं काय बोलते तू? तुझं तुला कळतंय का? अगं आपण एकमेकांवर किती प्रेम करतो माहिती आहे ना तुला? हो, पण फक्त प्रेमाने संसार करता येत नाही दीपक. आणि तुझ्याशी लग्न करून मी काय सुखी राहणार नाहीये. तुझी ती दीड दमडीची नोकरी, त्यात तू मला काय सुखी ठेवणार आहे? तुझ्याबरोबर आयुष्य जगणं म्हणजे फक्त रडत पडतच जगावं लागेल. ए सावी, असं काय बोलतेस यार? अगं मी दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतोयस ना? मी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. पण सावी तू मला सोडून जाऊ नको ना. अगं मी पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईन. सावी खूप प्रेम करतो तुझ्यावर. नाही दीपक, मला माहित आहे तुझ्याकडून काहीच होणार नाही. माझ्याबद्दल घरी कळव बोलले होते, पण तू घरीही सांगितलं नाहीस. आणि तू माझ्यासाठी काय बदलणार रे? त्यापेक्षा मीच ठरवलंय, मी परदेशी जाऊन माझं शिक्षण पूर्ण करेन आणि तेथेच नोकरी करेन. ए सावी, सावी असं करू नकोस ना. अगं आपण काही ना काहीतरी मार्ग काढू की? पण मला सोडून जाऊ नकोस, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. हात सोड दीपक, मलाही सुखी राहू दे आणि तूही सुखी राहण्याचा प्रयत्न कर. हे सावी, सावी ऐक ना, सावी ऐक ना, सावी सावी अगं ऐक ना. अगं मी करतो तू म्हणशील तसं. ए सावी एकदा ऐक ना. ए सावी नको ना असं करू. अगं सावी ऐक ना, एक चान्स दे ना. दीपक मला जाऊ दे, सरक साईडला. अगं सावी ऐक ना. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात Thank you.
बघ. अरे असं किती दिवस बसणार आहे त्यासाठी झुरत? आणि ती खरंच तुझ्यावर प्रेम करत असती ना असं सोडून गेली नसती दीपक. आणि ज्या गोष्टीसाठी ती तुला सोडून गेली आहे की नाही ती गोष्ट मिळवायचा प्रयत्न कर. आणि तुझ्या जीवनात आहे की नाही आणखी एक सावी येईल आणि तुझ्या अस्तित्वाची तुझ्या गरिबीची तुला जाणीव करून देईल आणि परत निघून जाईल. आणि ही गोष्ट आहे नाही एक दोस्त आहे म्हणून तुला बोलतोय मी. आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळवल्या, पैसा, नोकरी, मान, मरातब, सर्व काही. पण जिची साथ हवी होती तीच माझ्यासोबत नव्हती. त्या गोष्टीची खंत मनात होतीच, पण तितकाच रागही होता. योगायोगानं एक दिवस तिचे आई वडील मला दिसले. ड्रायव्हर, गाडी थांबवा. बघ कसे हतबल असल्यासारखे दिसतायत. मला नाकारून यांच्या मुलीनं खूप मोठी चूक केली. बघा आज माझ्याकडे सगळं काही आहे. आज मीच तुमच्या मुलीला नाकारतो. पण ती नेमकी आहे कुठे आणि हे दोघीच इथं काय करतायत? कळेल तुला, सगळं कळेल. माझी सावी नावाप्रमाणे सावित्री होती. ती तिनं जे काय केलं, जे काय सोसलं ते केवळ तुझ्यासाठीच. म्हणजे तिनं तुला सोडून जाण्याचं कारण माहित आहे तुला? काय झालं?
त्यानंतर काही दिवसच जगली ती, जगली कसली, तळमळली मरण याव म्हणून. आणि तुला सुद्धा ही गोष्ट कधी कळून दिली नाही, फक्त तिच्या शेवटच्या इच्छेसाठी. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही गोड होत असेल तर त्या गोष्टीचा शेवट नेहमी चांगलाच होईल असं नाही. काही लोकांना आपण चुकीचं समजत असलो तरी त्या लोकांनी आपल्यासाठी काय त्याग केलाय हे आपल्याला कधीच उमजत नाही, पण जेव्हा उमजतं तेव्हा खूप उशीर. Nightmares in my head, I fear that the thoughts build up until I can't hear. That my mind fills up into a creature and it haunts me somewhere much deeper. Anxiety filling up every space, no privacy. And silently it could.